17 जुलै रोजी असलेल्या आषाढी यात्रेनिमित्त वाळूज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 10 लाखांच्या वर भाविक भक्त दर्शनाकरिता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाविक भक्तांची सुरक्षा आणि औद्योगिक परिसरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी वाळूज MIDC पोलीस ठाण्याच्या वतीने आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण परिसरावर पाळत ठेवण्यात येणार आहे. हे जे स्टेट ऑफ द आर्ट ड्रोन आपल्याला स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि MIDC जी वाळूची आहे ती एवढ्याचा एरिया खूप मोठा आहे आणि निश्चितपणेच पोलिसांची संख्या इथे कमी असल्यामुळे आणि अशा ड्रोनचा आपल्याला ज्या MIDC-तला एरिया आहे तिथे पेट्रोलिंग करण्यास मदत होईल आणि यामधून आपण स्ट्रीट क्राईम जो आहे जो प्रकार घडत आहेत त्याला आळा बसल्यास कुठल्या कुठे इथे मदत मिळणार आहे आम्हाला ड्रोनपासून. काही गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत तर त्याच्यामुळे या ड्रोनच्या अनुषंगाने काही पायबंद घालण्यासाठी कसा फायदा होईल? निश्चितपणे MIDC वाळूज परिसरात आम्ही इथे ग्राम सुरक्षा दलाच्या धर्तीवर इथे एक MIDC सुरक्षा दल स्थापन करणार आहोत. त्याच्यात आदेश तसे आम्ही इथल्या CVRPIना दिलेले आहेत. तसेच हे जे 2 ड्रोन आपण इथे आणलेले आहेत त्या ड्रोनची कंटिन्युअस इथं पेट्रोलिंग राहील जेणेकरून जे अंधारमय एरिया आहेत थोडेसे गल्लीबोळ आहेत MIDC जिथं अशा प्रकारचा स्ट्रीट क्राईम घडतो आहे.